फोंड्या शिरोडा वाठारांत कितले इंडस्ट्रियल इस्टेटी आसा जावं कारखाने आसा अशें? इंडस्ट्रियल इस्टेट्स भरपूर आसा, पूण थंय नोकरेक आसा ते खंयचे लोक हाजेर विचार करपाची गरज आसा. ते गोंयचे लोक आसा काय भायले आसा हाजेर आमचें लक्ष केंद्रीत जावपाक जाय. बेतोडा इंडस्ट्रियल इस्टेट आसा आनी MPL हे आमकां दोन रोजगार निर्माण करपा सारके अशें शिरोडा मतदारसंघ आसा. आनी बेतोडा इंडस्ट्रियल इस्टेटींत जर आमी पळयत जाल्यार चडांत चड जे फिक्स वर्कर्स आसा ते भायले आसात. आमच्या गोयांत तसे कुशल कामगार असतात थंय जाय त्या त्या प्रमाणे जाल्यार मागीर स्किल स्किल बेस्ड जे एज्युकेशन असा ते पहिले लावपाक जाय. पहिले योगेश बाबान सांगितलेच असा ITIची गरज असा. असे सगळे काही इंजिनियर आणि डॉक्टर जायना, पण हे जे स्किल्स जे आमचे इंडस्ट्रीजान जाय जाता ते आमच्या भुरग्यांकडे किद्याक ना. हाजेर जर विचार जाऊन इंडस्ट्रियल पॉलिसीन आम्ही एक असे स्किल बिल्डिंग ट्रेनिंग प्रोग्राम जर दोरीत जाल्यार वो प्रॉब्लम एक सॉल्व जावपाक शकता. आणि जशी नोकऱ्याची आसता, आणि एक साधे उदाहरण दिता, जेन्ना आम्ही घर बांधतात त्यांना सेंटरिंग हो प्रकार असता, तो प्रकार शक्यतो गोंयकार कोण करना, सगळे भायले. आणि सेंटरिंग असो हांगा असो कोर्स कित्याक ना? ITI घालून असो कोर्स घालात की ते सेंटरिंगा ह्या वरवीं बाकीच्या जॉब मेळटलो किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट जातले, पण जायना. आणि एक मुद्द्याचं आमकां असे सिरियसली आमकां असे दिसता की सरकार किदेच करनाशिल्ले म्हणून, कित्याक आमचे जे इंडस्ट्रियल पॉलिसी असा वी डोंट हॅव अ पॉलिसी दॅट इज बिईंग इम्प्लिमेंटेड इवन टुडे. 2002 किंवा 2003 जे इंडस्ट्रियल पॉलिसी फॉर्म्युलेट झाला ताजे अंडर थोडेशे स्किम्स आणि तातूंतल्यान थोडे पैसे दिवपाचे जे जरी काम चलता जाल्यार टू जेनरेट एम्प्लॉयमेंट जे इंडस्ट्रियल पॉलिसी कडच्यान जी अपेक्षा असता ती फुलफील जायना. सर, एम्प्लॉयमेंट घडोवपाक एज्युकेशनूय जाय आणि एज्युकेशन पॉलिसी आणि इंडस्ट्रियल पॉलिसी हँड इन हँड जर बरे भशेन करीत जाल्यार हाजेर कितें तरी प्रश्न सुटूंक शकता. विराज सप्रे आसा, तो कितें म्हणटा ते ऐकूया. फोंड्यान सिवरेज सिस्टम सगळे फॅक्टरींनी आमच्या मेन मॅकडॉल फॅक्टरीचे जर हे आसा सगळे त्यांच्यानी भायर सोडिल्ले आसा आणि आमच्या ग्राउंडाकडल्यान सुद्धा व्हावता. आज नवे नवे चॅनल्स केल्ले आसा तातूंतल्यान हे सगळे व्हावता आणि याचा त्रास सगळ्यांक जाता. सगळे फॅक्टरींतल्यानी जावं बिल्डिंगेचे सगळे हे भायर सोडटा, ताका वचपाक खंयच वाट ना, ते एका वाटेर खंय तरी उरता हाडून उरता. आणि हाजो म्हाका दिसता प्रादुर्भाव जो संसर्गजन्य रोग जाता जावं मलेरिया जावं टायफॉइड जाय सारखे रोग हांगा फैलाव जावपाक शकता. फोंडेचे बिल्डिंग्स आसा व्हडले व्हडले टावर्स आसा तांकां हे सिवेज सिस्टम हे सारखो ना. एक दोन वर्सांनी तांचे फर्स्ट टँक भरता आनी सगळे रस्त्या वेल्यान व्हांवता. जे डेवलपमेंट जाता विकास कामां जाता ती त्या त्या भुमीचेर त्या पद्दतीन जावं जाय. एक म्हणजे ज्याका जिओमॉर्फॉलॉजी म्हणटात, जमिनीचो उंच सकलपणा, ताजे एकंदर ड्रेन आउट म्हणजे जलस्रोत. आणि ह्या संबंधाचा विचार करून प्लॅनिंग न केल्या कारणान आणि कायदे नियम बांधकामाचे त्या पद्धतीन नसल्या कारणान खूपशी प्रॉब्लेम निर्माण जाता. आज जर पळयले जाल्यार जी भुमीची धारण शक्ती ज्याका बॅरिंग कॅपॅसिटी म्हणतात ती बॅरिंग कॅपॅसिटी ओलांडून ताजे फुडें डेवलपमेंट जेन्ना जाता तेन्ना ह्यो समस्या निर्माण जाता. उदक जेन्ना सांडपाणी आसा ते सांडपाणी जो प्रकल्प येता वो इंडस्ट्रियल प्रकल्प आसूं किंवा घरांचो घर बांदणीचो प्रकल्प आसूं, ते उदक ताणी पद्दतशीर ताजें मॅनेजमेंट करप हें अत्यंत गरजेचें आसा. हो विचारूच ना. आज सरसकटपणे अशें एक सांगलें जाता फोंड्या सुवेज सिस्टीम ना. सुवेज सिस्टीम ज्या जाग्याचेर आसा त्या त्या जाग्याचेर कितें जाता हाचें एक तुमकां थोडेशें उदाहरण दिल्लीचें दिता. जी आमची कॅपिटल राजधानी आसा ज्या राजधानीत ओखाला हो आशियातलो सगळ्यांत मोठो सुवेज ट्रिटमेंट प्लांट आसा आणि त्याशिवाय अनेक एक डझनभर आणि प्लांट आसा. तरी पण जी यमुना दिल्लीत येता, दिल्ली आग्रा भागातल्यान पास जाता, ती यमुना नदी म्हणून येता आणि वतना गटर म्हणून वता. भारतातले मॅक्झिमम जास्तीत जास्त सुवेज ट्रिटमेंट प्लांट्स हे सारखे चालना. एक तर पूर्ण हातूंतल्यान चलना, व्यवस्थीत चलना, पूर्ण कॅपॅसिटीन चलना. हाका अनेक कारणां आसा. ते कारणां म्हणजे प्रशासनाची कारणां आसा, तांत्रीक कारणां पेक्षा प्रशासनाचीच कारणां चड आसा. म्हणून आमी एक दबक्यात एक सुवेज ट्रिटमेंट घालो म्हणजे सगळें जालें अशें न्ही. डेवलपमेंट विकासाची एक प्रक्रिया जी आसा ती त्या भुमीक थंयच्या इन्फ्रास्ट्रक्चराक साजशी जावंक जाय. आज फोंड्यात
अशी बांधकामं असा की पूर्णपणे बेकायदेशीर अशी म्हणपाचं जाका पूर्ण हा आज म्हणू शकते की फोण्यात ज्याच्या विषयी माझ्याकडे पुरावेही असा की बेकायदेशीर बांधकामं ही पास झाली होता. प्रत्यक्ष एक हेल्थ डिपार्टमेंट दोळे दापून दोळे पट्टी बांधून ते एन ओ सी दिता ज्या जाग्याचेर धडधडीत कायदे मोडले वतात जे प्रस्थापित कायदे असा अशा जाग्याचेर हे सुवेजचे प्रॉब्लेम येतलेच. ज्या जाग्याचेर पोल्युशन कंट्रोल बोर्ड आज ॲक्टीव असपा जाय त्या जाग्याचेर ना. आम्ही हाज्या विशीं खूप तक्रारी केल्ली असा. फोणेच्यान जो व्हाळ वता ताजेर आम्हीच निर्मल विश्वान जवळजवळ 2.5 कोटी गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या खर्च केला वॉटरशेड मॅनेजमेंटच्या हातून आणि तो जर आता गटरच जाऊन पडपाचे असं हे पैसे फुकट गेले. तेवटेन फुडे शेतोडजी असा जवळजवळ 200 फॅमिलीचा शेत रोयता. आज ते शेतात लोक देवपाक तयार ना कारण पायां खुर्जो येता फोड येता आणि तातूंत जो कचरो वता आणि इंजेक्शनचे सुयो फुटक्यो कवच्यो आणि लोखंडाचे गंजलेले भाग हातूंतल्यान तांकां शेतांत देवपाक मेळना अशें करून शेतां पाड पडपाक लागल्या. प्रशासनाचो एक वील पॉवर आसा तो कमी पडटा आनी त्या खातीर हांगा कांयच जायना अशें तुमचें म्हणणें आसा. आमी परतून येतले आनीक आमचो विवेक प्रभू रिपोर्टर आसा ताणें कांय दोगां जाणांचे आनीक विचार हाडल्यात ते आयकुया. पूण ताजे पयलीं एक ल्हानसो विसव घेवया. आमी रोखडेच येता. फोण्या मानातल्या फोण्या आणि शिरोड्या मतदारसंघाच्या या मतदार राजा कार्यावळीत परतून तुमकां एक फावट येवकार. आयज आमचे मदीं ह्या कार्यावळीत आसात चार मानेस्त. आर्किटेक्ट वेवसायान आशिल्ले कमलाकर सादले, दोतोर रामकृष्ण पारकार, आमचे शिक्षक योगेश खाणेपारकार आनी डेम्पो कॉलेजीची प्रिंसिपल राधिका नायक. तुमकां परतून एक फावट येवकार आनी सुरवातेकूच आमी एक विचार मांडला अनूप प्रियोळकार, ताजो विचार कितें आसा तो ऐकुया. आमदाराच्या कारकिर्दीत ताणें बाबा एक कितें तरी स्पेशल अचिवमेंट केलो आनी जाका लागून लोकांचें ताजो बेनिफीट जालो, तो लोकांचें जिवन एक सुसह्य जालें अशे पद्दतीतलो जर ताणें जर कितें अचिवमेंट केल्लो आसत जाल्यार तें श्रेय ताणें घेवचें आनी ताणें परत लोकां कडेन मत मागपाक वचचें. उदाहरणार्थ फोंडा म्युनिसिपालिटीच्या एरियेंत आज वेस्ट ट्रिटमेंट प्लांट ना आनी वेस्ट ट्रिटमेंट प्लांटाच्या संदर्भांतल्यान सरकार म्युनिसिपालिटी पयशे कलेक्ट करता. पण सिवेज ट्रिटमेंट प्लांट खंय आसा? जवळ जवळ 2 वर्सां जालीं आमच्या हाऊसटॅक्सांतल्यान आमच्या कडल्यान ते हाचे पयशे घेतात पूण ताज्या संदर्भात कांयच जायना. म्हणटकीर हे पयशे वता खंय एक जाले आनी प्लस म्हणजे ह्या 5 वर्सांच्या कारकिर्दीत आमदारान प्रतिनिधीन बाबा ताजेर कितें स्टेप्स घेतल्यो आनी ताजे एक्च्युली कितें बेनिफीट जाल्यो हो एक असो. आज जो आमदार आमकां फोंड्या सांगता की आपूण असो विकास करा म्हणून राजीव गांधी कला मंदीर हें ताज्याच कारकिर्दीत बांदिल्लें आशिल्लें जे ताज्याच कारकिर्दीत मोडलें गेलें. म्हणटकीर राजीव गांधी कला मंदिरा बांदतना कितें लक्षांत घेतलें ना म्हणजे लागून तें मोडचें पडलें आनी लोकांचो पयशांचो अपव्यय जालो. म्हणजे ह्या पद्दतीची जर कामां जर आसत की जाका लागून बाबा आपूण परत तुमचे कडेन वोट्स मागता आनी आपूण आपल्याक निवडून दिवचें म्हणटकच जर काम आसत जाल्यार लोकांनी मतदान करतना खरोखरच विचार करपाक जाय की आमच्या पयशांचो जो आमच्या एकंदरीत कॉन्ट्रिब्युशनाचो खरोखर योग्य वापर जाता काय ना. तुमचो संबंध आयला नगराध्यक्ष म्हणून तुम्ही आशिल्ली. प्रियोळकर बाब एक खरंच चिंतीत असे वोटर असा जे फोंडे भागात राहतात आणि त्यांना हा एकूच सांगूक सोदता की जे आम्ही टॅक्स घेता फोंडा म्युनिसिपॅलिटीतर्फे ते एक सॅनिटेशन टॅक्स म्हणून घेता. तातूंतल्यान आम्ही डोर टू डोर कलेक्शन करता गार्बेजीचे. पण जे ते म्हणतात ते एकदम बरोबर असा. आम्ही अजून सुवेज प्लांटूय घालपाक शकले ना आणि जे वेस्ट मॅनेजमेंट जे आमचे प्रकल्प आशिले खाणेपारा ते आम्ही कंप्लीट करपाक शकले ना. हाका हांव एकदम जबाबदार धरता जे आमचे गव्हर्मेंट आशिले तांचे कडच्यान जे कोऑपरेशन अपेक्षित आशिले पैशांची जी सवलत जाय आशिल्ली ती कांयच आमकां मेळना म्युनिसिपॅलिटी म्हणून आणि त्यांना ते प्रोजेक्ट्स लॅक ऑफ पॉलिटिकल वेला खातीर ते प्रोजेक्ट्स इनकम्प्लीट अजून पडिल्ले असा. त्यांना कितलो टायम जाय पडटलो असले प्रकल्प हाडपाक फोंड्यान हे आम्ही आता विचारून आम्ही विचार करून आता मतदान करपाक जाय ह्याच प्रश्न सोडोवपा खातीर. पण असले प्रकल्प आडून उरपाक केन्ना केन्ना नगरपालिका आमदारांचे मदीं स्वार्थ कितें तरी असो आपली आपूण मेळचे क्रेडीट अशें कितें जावन उरता. हाजेर हांव आनी एक मुद्दो हांगा रेज करपाक सोदता प्रुडंट व्युअर्सा खातीर. कारण फोंडा म्युनिसिपॅलिटीनूच न्ही जाल्यार 14 म्युनिसिपॅलिटीन हो एक प्रश्न जावन आसा
की कोणाचे थंय हे कोणाचे मत थंय फायनल ठरचे जातले, एक तर चीफ ऑफिसर किंवा इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्स. वो वाद एक सरकारान निर्माण करून दवरला, एक सर्क्युलर इश्यू करून जे 74th अमेंडमेंटांतल्यान जे पावर्स जे लोकल रिप्रेझेंटेटिव्सांक मेळिल्ले आसा ते पावर्स तांणी काही सगळे पावर्स रद्द करून सगळो कंट्रोल तांणी चीफ ऑफिसराच्या हातान दिल्ले आसा. हाका कारण कितें हें सरकारूच सांगपाक शकतलें, पूण आमी हातूंतल्यान जाणवलां की जे लोकल बॉडी आसा ते बिलकूल विदाउट एनी पावर्स जाल्ले आसले कारणान जे चीफ ऑफिसर सोदता जावपाक तेच जाता. आनी चीफ ऑफिसर यू नो इज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द इलेक्टेड लेजिस्लेटर, आणि जे तांकां जाय तेच म्युन्सिपॅलिटीन घडटा. इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह इन द म्युन्सिपॅलिटी पर से हॅव नथिंग दॅट दे कॅन डू ओवर देर. आमच्या फोनाच्यो राणी उक्त्यो झाल्या, फोन येऊक सुरू झाल्या. ताजे पहिली पार्किंग समस्येबद्दल प्रमोद ठाकूर किती उलयता तो ऐकूया. फोण्याची मेन समस्या झाली असा पार्किंग. गाडी घेऊन येल्या मनशा अशें येता की बाजाराक समज येयलो जाल्यार तेका गाडी खंय दवरपाची जागोच मेळना. बिल्डिंगो आसात व्हडल्यो व्हडल्यो, तेजे भितर शॉपास आसा, त्या शॉपा भितर मार्केट आसा प्लस रेजिडेन्शियल आसा. ते रहिवाशी आपल्यो गाडयो खंय दवरतले, तेंकां रस्त्यारूच दवरचे पडटा. हे खातीर कितें जाता, म्युन्सिपालिटी हांगा कांयच लक्ष घालिना धरून ते दोळे दापून काडटा आनी परवाने दीत रावता. ती कन्वर्जन करता, प्लॅन चेंज करता. पार्किंगची समस्या अवश्य असा, पण ही समस्या जावपाक एक महत्वाचे कारण की पार्किंगची सोय जे कायद्या प्रमाण बिल्डिंग बायलॉज प्रमाण ज्या ज्या बिल्डिंगेनी करपा जाय ते फक्त प्लॅन अप्रूव करता करपा पुरतेच दाखयतात आणि प्रत्यक्षात ती थंय अवेलेबल आसना. आज जर हाजे विशीं जर थोडे संशोधन केले जाल्यार रोकडे हे कळटा की उघड जाता की हे पार्किंग मागीर त्यो गाडयो खंय रावतल्यो, मागीर त्यो रस्त्यार रावता. रस्त्याची स्थिती अशी आसा की रस्त्याच्या सायडीन जी गटरां आनी जे फुटपाथ आसा थंय एक जर वेवस्थीतपणान जर हें केलें, जर ते फातरी घालतात, तेजे प्रिकास्ट स्लॅब्स घालतात, ते पद्दतशीर घातल्यो जर थंय जागो सुद्दां निर्माण करूं करपाक येता. आनी हाजे संबंदी आमी दोग एक इंजिनियर आनी हांव स्वता आमी सबंद फोणेचो मॅप तयार करून खंय खंय पार्किंग प्रोवायड करपाक येता आणि ही समस्या खूपशी सोपी करपाक येता दाखयले आसा, पूण ताजें इम्प्लिमेंटेशन जायना. रस्तो रुंदी आसा तीच धरून थंय जे फुटपाथ आणि इतर जे रस्त्याचे प्रोफायल आसा ती धरूनच सुद्दां अजूनही पार्किंगची समस्या काही अंशी सोडोवपाक येता. सादले बाब कितें म्हणटा ताजेर हांवूय सहमत आसा, पण म्हाका दिसता प्रत्येक आतां जेन्ना प्लॅन अप्रूव करता तेन्ना प्रत्येकान ओपन स्पेस दवरचो आनी पार्किंगाक जागो दवरचो हो कायदो आसा, पूण हो कायदो चड करून फॉलो केल्लो वचना आनी ताका लागून ही गार्बेजीचे प्रॉब्लेम सगळ्यांत चड जाता. आनी हें न्ही फक्त फोंड्यान तर प्रत्येक गांवान गांवान आज पार्किंग प्रॉब्लेम जाल्लें आसा. गाडयो वाडत आसा आनी आमचे कडेन पार्किंगाक जागो ना. आनी एक दीस असो येतलो की गाडयो फक्त आमी रस्त्यार भोंवडायत रावतले आनी पार्किंग खंय करचें हें सोदीत भोंवतलें.